श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। देवघरामध्ये ओम स्वास्तिक श्री आणि कमळ कळस हे चिन्ह लावण्याचे फायदे। नंबर एक, देवघरात कमळाचे चिन्ह लावा, गरिबी दूर होईल। नंबर दोन, पूजेच्या ठिकाणी लक्ष्मीचे पावले लावा, सर्व संकटे दूर होतात। मित्रांनो, घरातील सर्वात पवित्र स्थान म्हणजे घरातील मंदिर म्हणजे आपले देवघर। घरातील मंदिरात देवी देवताचा वास असतो आणि त्याची पूजा केल्याने सकारात्मक ऊर्जा कायम राहते। घराचे पूजास्थान ईशान्य कोपऱ्यात असावे। ईशान्य दिशा ही देवताची दिशा मानली गेली आहे आणि या दिशेपासून शुभ परिणाम प्राप्त होतात। धार्मिक चिन्हे देवघरात ठेवण्याचे अनेक फायदे आहेत, त्यामुळे आपल्या घरावर माता लक्ष्मीची कृपा नेहमी राहते आणि जीवनात सर्व काही चांगल्या गोष्टी घडू लागतात। चला तर जाणून घेऊया, देवघरात पूजास्थानी हे चिन्ह ठेवण्याचे काय फायदे आहेत। नंबर एक, ओम चिन्ह। हे चिन्ह लावण्याचे फायदे। ओम प्रतीक बनवा असे मानले जाते की पूजेच्या ठिकाणी ओम बनवून जप केल्यामुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते। ओमच्या धुनीमुळे कुटुंबातील तणाव दूर होतात। तसेच केशर आणि चंदन यांनी बनवलेला ओम सामाजिक आणि कौटुंबिक जीवनातील सतत येणाऱ्या अडचणी आणि समस्या सोडवतो आणि जीवनात प्रगतीचा मार्ग मोकळा होतो। नंबर टू, स्वास्तिक चिन्ह। घरातील पूजास्थान आणि घराच्या मुख्य दरवाजाजवळ हळदीने स्वास्तिक बनवा आणि खाली शुभ लाभ लिहा। असे केल्याने घरातील वास्तू दोष दूर होतो। लक्षात ठेवा, स्वास्तिक चिन्ह बनवताना मापशीर असावे। हे चिन्ह अशुभ टाळते आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो। आपल्या घरावर माता लक्ष्मीची कृपा राहते, यामुळे करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता असते। नंबर तीन, श्रीचिन्ह। श्रीचिन्ह हे माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते। घरातील मंदिरात कुंकू किंवा शेंदूर लावा। हे चिन्ह बनवल्यामुळे घरात समृद्धी येते आणि माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा राहते। वास्तूनुसार श्रीचे प्रतीक बनवले तर धनधान्याची कमतरता भासत नाही आणि घरातील सदस्यांमध्ये प्रेमभाव निर्माण होतो। पूजेच्या ठिकाणी श्रीचे बनवले असल्यामुळे माता लक्ष्मी वास करते। नंबर चार, कमळाचे चिन्ह। घरातील पूजेच्या ठिकाणी शेंदूर लावून मंगल कलश बनवल्यास सकारात्मक ऊर्जा तयार होते। यामुळे घरात वातावरण शुद्ध आणि सकारात्मक राहते। जीवनातील सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात। वास्तूनुसार मंगल कलश माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि यामुळे कुटुंबातील सुख समृद्धी प्राप्त होते। यासोबत पैशाची आवक स्थिर राहून कुटुंबातील सदस्याची प्रगती होते। नंबर पाच, कमळाचे चिन्ह। घरातील शुभस्थानी कुंकू आणि शेंदुराने कमळ आणि अष्टदल कमळाचे चिन्ह बनवावे। हे चिन्ह भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते। वास्तुशास्त्रानुसार हे चिन्ह बनवल्यामुळे लक्ष्मी नारायणाची कृपा कायम राहते आणि धनाची कधीही कमतरता भासत नाही। या राशीमुळे सदृढ आरोग्य देखील प्राप्त होते। नंबर सहा, गायीची खुर आणि लक्ष्मीची पावलं। घरातील पूजास्थानी गायीची खुर आणि लक्ष्मीची पावलं बनवू शकता। हे मंगल ग्रहाचे प्रतीक मानले जाते। गायीची खुर लावल्याने सर्व देवी देवताची आपल्यावर कृपा राहते आणि जीवनात शुभता राहते। नोकरी आणि व्यवसायात परिस्थिती चांगली नसेल तर वास्तुशास्त्रानुसार शुभ मुहूर्त पाहून पूजेच्या ठिकाणी गायीची खुर लक्ष्मीची पावले लावावेत। असे केल्याने परिस्थिती सुधारते आणि आपल्या घरावर लक्ष्मीची कृपा आशीर्वाद कायम राहील।
असेच आमचे नवी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, हिडूला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा हिडू कसा वाटला ते। भेटूया नवीन एका छान ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।